बघाले ग्रामो पुढचा प्रश्न प्रश्न आहे एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती वेळात भरेल पहिला नळ आणि हा दुसरा नळ हा पहिला नळ टाकी 6 तासात भरतो दुसरा टाकी 12 तासात भरतो ओके म्हणजे आता पहिला नळ एका तासात किती टाकी भरतो पहिला नळ एकूण टाकी 6 तासात भरतो तर एका तासात टाकी भरण्याची त्याची कार्यक्षमता आहे 1/6 बरोबर आहे दुसरा नळ एका तासात किती टाकी भरेल दुसरा नळ 12 तासात टाकी भरतो म्हणजे त्याची एका तासात टाकी भरण्याची कार्यक्षमता आहे लेकरांनो 1/12 करायचं काय तसं आपल्याला दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न आहे म्हणून एका तासात दोन्ही नळ टाकीचा किती भाग भरतात हे आपण काढू या प्रश्न मग करायचं काय तर या अपूर्णांकाची बेरीज 1/6 1/12 एका तासात टाकी भरण्याची कार्यक्षमता या दोन्ही नळाची अपूर्णांकाची बेरीज छेद समान करावा लागतो इथं 1/2 गुणा छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला गुणायचं असते ही अपूर्णांकाची बेरीज करता निचेरीत बरोबर आहे साहिन दोन्ही 12 आले सर बे साहिन दोन्ही 12 अधिक इथं 1/12 छेद समान झाला सर लिहा 12 खाली आणि ही 2 आणि 1 त्यांची बेरीज 3/12 काय आहे एका तासात दोन्ही नळ टाकीचा 3/12 भाग भरतात बरोबर आहे दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास रिकामी टाकी किती वेळात भरतील तर या 3/12 इकडे घ्या आणि सरळ 3 × 1 = 3, 3 × 12 उत्तर आलं 4 तासात भरतील बरोबर आहे 4 तासात हे तुमचं उत्तर एखाद्या वेळेस एका तासात दोन्ही नळ 3/12 भाग भरावे लागले 3/12 हे झालं एका तासाचं बारीक लक्ष द्या दुसऱ्या तासाचं पुन्हा 1/3 हा दुसरा तास अधिक पुन्हा तिसऱ्या तासाचं हे झालं तिसरा तास अधिक 3/12 हे चौथा तास आता झालं की 12/12 3 × 3 = 6, 6 × 3 = 9, 9 × 3 = 12 म्हणजे 12/12 टाकीचे 12 भाग आहेत आणि ती टाकी दोन्ही नळांना पूर्ण भरण्यास किती तास लागतात तर 4 तास लागतात मित्रांनो हे उत्तर या प्रश्नाचं पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके विद्यार्थी मित्रांनो आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या बांधवापर्यंत माझे व्हिडिओ जरूर शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण आहे